नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व पालकांना पण या ठिकाणी कळकळीची विनंती करतोय आजचा हा व्हिडिओ कोणत्याही मार्गदर्शनाचा नाहीये किंवा तुमच्या भविष्यासाठी तुमचा करिअर काहीतरी या ठिकाणी बदलेल या ठिकाणाहून तुम्हाला नोकरी मिळेल याच्यासाठी नाहीतर आपली नोकरीच चालली आहे त्याला वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी आपण नांदेडमध्ये जे काही आपल्या सरकारने घेतलेले घातकी निर्णय आहेत जाचक निर्णय आहेत त्या निर्णयांविरोधात आपल्याला जे होणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये सध्या जे निर्णय होत आहेत त्या निर्णयांविरोधात आपण एक महामोर्चा आयोजन नांदेड या ठिकाणी करत आहोत तर नेमका हा निर्णय नेम काय आहे सरकार नेमकं काय करतोय सध्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जात आहे हे लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामधील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेतोय आणि त्या ठिकाणी दारूची दुकानं चालू करण्याचा निर्णय घेतोय म्हणजे पालकांनी गोरगरीब शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत शिकू नये आणि प्रायव्हेट शाळेचा खर्च त्यांना परवडू नये आणि विद्यार्थी बेकार व्हावं दारू पियावं आणि आता लुटमारी मर्डर असे काम या ठिकाणी विद्यार्थी करावं असे निर्णय सरकार सध्याला घेतोय कारण मला वाटतंय की हे त्याच दिशेकडे जाणारा मार्ग दिसतोय यानंतर महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय आणि पालकांसाठी देखील घातकी निर्णय ठरणार आहे कारण सर्व नोकऱ्यांचं खाजगीकरण होत आहे या ठिकाणी आता तुम्ही सरकारी नोकरीचे जे स्वप्न बघतायत ते देखील तुम्हाला यानंतर कधीच पूर्ण होताना दिसणार नाहीये कारण सरकार आता कंत्राट पद्धतीनं भरती करणार आहे त्यांच्या मनाला आलं की या पदावरती भरती करणार आणि त्यांना वाटलं की आता इथलं काम संपलंय तर तुम्हाला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला दोन वर्षाला देखील या ठिकाण पदावरून तुम्हाला काढून टाकणार तर तुमच्या नोकरीची आता कोणतीही गॅरंटी राहणार नाहीये परमनंटची कुठलीही अपेक्षा राहणार नाही असे निर्णय सध्या सरकार घेतोय आता सध्या तात्काळ जे की तहसीलदार पद देखील कंत्राट पद्धतीनं सरकार भरत आहे तर आपले तलाठी ग्रामसेवक हे पद काय त्यांच्यासाठी सर्व पद कंत्राट पद्धतीनं जर भरत असेल तर, तर आपल्यासाठी नोकरी राहिल्या का मग पालकांनो तुम्ही आपल्या मुलांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये क्लास लावा शिक्षणाचा खर्च करा याला काही अर्थ राहणार नाही जर आपण आज सरकारच्या विरोधात एकत्र नाही झालो या निर्णयांविरोधात लढा नाही दिला तर आपल्या आप तुमचं भविष्य सोडा पण तुमच्या पालकापाल्यांचा भविष्य या ठिकाणी पूर्णता संपणार आहे आत्महत्या केल्याशिवाय विद्यार्थ्यांना आता काही गत्यंतर राहणार नाही ही पण माझी गोष्ट लक्षात ठेवा त्यासाठी माझी कळकळीची कल विनंती म्हणा आव्हान म्हणा कारण आपल्याला आज एक जर होता नाही आलं तर हे जे मी तुम्हाला सांगतोय ते शंभर टक्के दोन वर्षाला हे घडणार म्हणजे घडणार ही गोष्ट लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो या खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधात कृती समिती नांदेडच्या अंतर्गत ना कोणत्याही पक्षाचा धर्माचा ना जातीचा हा महामोर्चा सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थी युवकांचा आहे तर विद्यार्थ्यांचं भविष्य घातकी राज्य सरकारच्या खासगीकरण कंत्राटीकरण निर्णयाविरोधात आहे असा महामोर्चा दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस सकाळी दहा वाजता महात्मा फुले पुतळा आय टी आय कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे येथून आपण हा मोर्चाला सुरुवात करणार आहोत तर या मोर्चासाठी महाराष्ट्रातील नाही तर सर्व खेड्या गावातील महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचंय हा नांदेड जिल्ह्याचा मोर्चा आहे असं समजून बाकीच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना वाटेल की आपण नांदेडला का जावं तर नांदेडला येणं शक्य नसेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असे महामोर्चा या ठिकाणी झाले पाहिजेत आणि हे एका जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील सर्व तरुण पिढीसाठी आहे तुमचं भविष्य या ठिकाणी जर तुम्हाला संपुष्टात आणायचं असेल पूर्णतः तर तुम्ही आज शांत बसणं म्हणजे तुमचं भविष्य बंद करून टाकणं असा अर्थ होतो तर या निर्णयांविरोधात आपल्याला सर्वांना एक व्हायचंय आणि याच्या विरोधात लढा द्यायचा लढा देण्यासाठी आपल्याकडे काही प्रमुख मागण्या आहेत सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा राज्य सरकारने बासष्ट हजार शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून सरकारी शाळांचा दर्जा अधिक प्रमाणात वाढवण्यात यावा सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली तीन लाख पदे त्वरित भरण्यात यावी प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने त्वरित करण्यात यावी पंचावन्न हजार शिक्षकांची भरती पहिल्या टप्प्यात करण्यात यावी राज्यातील सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सी मार्फत घेण्यात यावीत खूप महत्वाचे पॉइंट आहेत राज्यात वर्षभरात होणाऱ्या विविध पदभरती प्रक्रियेसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात याव्यात राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा व पेपरफुटी होणारच नाही याची दक्षता घ्यावी कंत्राटी पोलीस भरती रद्द करून जाहीर केलेली भरती पूर्वीप्रमाणेच डिसेंबर महिन्यात राबविण्यात यावी आणि सरकारी क्षेत्रांचे खासगीकरण व कंत्राटीकरण त्वरित थांबवण्यात यावे या आपल्या आप प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन झालं पाहिजे आता आपलं जिल्हा हे आंदोलनाला आपण सुरुवात करतोय तर या आंदोलनात जास्तीत जास्त विद्यार्थी नाही तर पालकांची पण उपस्थिती महत्वाची आहे महिलांची उपस्थिती महत्वाची आहे कारण सर्वांच्या हक्कासाठीचा लढा आहे एका कोणा जातीचा नाहीये कोणा धर्मांचा नाहीये कोणा पक्षाचा नाहीये तर आपला हा लढा सरकारच्या विरुद्ध आणि आपल्या हक्कासाठी आहे यासाठी सर्वांनी एकत्र यायचंय आणि एकत्र येण्यासाठी आपल्याला सहा तारीख दिलेली आहे तर सहा तारीख पर्यंत आपल्याला या मोर्चाची भव्य मोठ्या प्रमाणामध्ये ही आ, मोर्चा काढायचा आहे आयटीआय कॉर्नर ते जिल्हा कार्यालया पर्यंत महाराष्ट्र गाजला पाहिजे असा मोर्चा आपल्या या नांदेड जिल्ह्यातून निघलं पाहिजे कारण प्रत्येक उठावाची ठिणगी ही फक्त नांदेडमधून होती ही गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंत जेवढे आंदोलन जेवढे उठावा झालेले आहेत तेवढे आपल्या नांदेड जिल्ह्यातून झालेले आहेत ही पण गोष्ट लक्षात ठेवायची त्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित राहायचंय सर्वांच्या हक्कासाठी आहे जर शाळा बंद झाल्या तर तुमच्या मुलांना शिकवणार कुठं इंग्लिश स्कूलचा तुम्हाला खर्च परवडणार आहे का हे तुम्ही विचार करा तुमच्या मुलांना नोकरी नाही लागली तर तुमचा मुलगा काय करेल आणि लागली तरी कंत्राट बेसवरती किती दिवस जगेल कारण नोकरीची गॅरंटी नाही आणि पगार पण कमी राहणार करणार काय तर या गोष्टींचा विचार करा आणि या मोर्चा सहभागी व्हा एवढंच आज बोलतो आणि या ठिकाणी थांबतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती जास्तीत जास्त आपल्या सर्व फ्रेंड सर्कलला कर शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या नंतरचे अपडेट्स लगेच कळत जातील आणि सर्वांनी या ठिकाणी या मोर्चा उपस्थित राहायचंय ही विनंती समजू नका विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी आहे तुमच्या हक्कासाठी आहे इथं स्व इच्छेनं सर्वांना यायचंय ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वांनी या मोर्चास आपल्या पालकांसह या आपल्या लेकरा बाळांसह या कारण हा मोर्चा तुमच्या भविष्याचा विचार करून करायचा आहे त्यासाठी आपल्या हक्कासाठीचा हा लढा आपण सर्वांनी एकत्र मिळून लढूया आणि आपल्याला हा लढा यशस्वी करायचा आहे हे निर्णय सर्व रद्द करायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आपण इथंच थांबूया